नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी रूपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजची अगदी माझी आवडती रेसिपी मी इथे बनवत आहे, ती म्हणजे तिखट पुऱ्या. बनवायला अगदी सोप्या, कमी साहित्यामध्ये या बनतात, तसंच बरेच दिवस टिकतात. म्हणजे जर आपल्याला प्रवासासाठी ऑप्शन हवा असेल तर हा एक उत्तम ऑप्शन ठरेल. एकदम खुसखुशीत अशा या बनतात, टेस्टला तर भन्नाट लागतात. तर आपण ही रेसिपी आज बनवणार आहोत. अगदी छोटीशी भूक असेल तर चहासोबत, लोणच्यासोबत किंवा छान अशी भाजी बनवली बटाट्याची त्यासोबत आपण या सर्व करू शकतो. तिखट पुऱ्यांना आपण सुरुवात करताना मोठी परात घेतली. त्या परातीमध्ये मी 3 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. 3 वाटी गव्हाच्या पिठामध्ये साधारण 25 ते 30 पुऱ्या बनल्या होत्या. त्यानंतर यामध्ये मी 1/4 वाटी बेसन ऍड करते. बेसनामुळे या पुऱ्या खुसखुशीत होतात. 2 चमचे आपण इथं पांढरे तीळ घेतोय. बेसन आपण वापरल्यामुळे इथं आपण ओव्याचा वापर करतोय. 1/2 चमचा आपण ओवा हातावरती घेऊन चांगला चोळून तो आपण यामध्ये घालतोय. लगेचच आपण चवीनुसार इथं लाल तिखट घालतोय. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं मी 2 चमचे लाल तिखटाचा वापर केलाय. 1/2 चमचा आपण इथं हळद घालतोय. धन्याजिऱ्याची पावडर जी असते ती 1 चमच मी इथं वापरली आहे. 2 चमचे आपण इथं कसुरी मेथी जी आहे ती हातावरती आपण चोळून यामध्ये घालतोय. कसुरी मेथीचा नक्की वापर करून बघा, तुम्हाला नक्की याची टेस्ट आवडेल. चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचंय. मीठ घातल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसा आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. तर 2 पळी तेल घातले म्हणजे 4 चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे. आता थोडासा आपण मिक्स करून घेतोय. तेल सगळीकडे आपण चोळून घेतोय. तेल आपण प्रॉपर चोळून झाल्यानंतर यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण मध्यम म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपण पीठ इथे मळून घेतोय. तर तुम्हाला दिसतंय इथे परफेक्ट आपलं पीठ मळून झालेलं आहे. मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवते. साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं. आता परातीमध्ये परत एकदा मळून घेतलंय आणि त्याचे मोठे मोठे गोळे करून घेतले. कारण मी चपात्या लाटून इथे पुऱ्या बनवते. पोळपाटावरती खूपसं मी खेळत बसत नाही. सरळ मी ओटा साफ करून घेतलेला आहे आणि ओट्यावरती मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून घेते. थोडासा पिठीचा वापर आपण करू शकतो. थोडी जास्तच पिठी माझ्या हातनं चुकून लागली आहे, काही हरकत नाही. पुढच्या पोळीला कमी पिठी आपण वापरून या पोळ्या अशा 4 ते 5 बनलेल्या आहेत. त्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि या पोळ्यांना आपण पुरीचा आकार देण्यासाठी जसं की छोटासा डब्बा असेल किनारीचा किंवा त्याचं झाकण असेल असं कोणतंही गोल आकाराचं आपल्याला भांडं इथं वापरायचं आहे की ज्याच्याने आपण पुऱ्या बनवू शकतो. तर माझ्याकडे हे प्लॅस्टिकचं एक भांडं होतं, त्याचा वापर करून मी इथं सगळ्या एकसारख्या पुऱ्या आपण इथं बनवून घेतल्यात. तुम्हाला जशा सोयीस्कर वाटतील तशा पुऱ्या आपल्याला इथं तयार करून घ्यायच्या आहेत. लाटून घ्या नाही तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. इथं पुऱ्या आपल्या सगळ्या बनवून झाल्यात. एकीकडे तेल चांगलं तापलेलं आहे. तापलेल्या तेलामध्ये लगेच पुऱ्या सोडायच्या नाहीयेत. गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची आहे. पुऱ्या व्यवस्थित सोडायच्यात हळू, कारण तेलाचं काम आहे. त्यानंतर तळताना मेडियम ते हाय फ्लेम वरती आपण पुऱ्या तळून घेणार. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्यात. तुम्ही बघताय कलर खूप छान आलेला आहे. टेस्टला एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे. मला या पुऱ्या अगदी प्रचंड आवडतात. तुम्हाला इथं मी दाखवतेय किती सॉफ्ट आणि खुसखुशीत आपल्या पुऱ्या बनलेल्या आहेत. नक्की रेसिपी ट्राय करा. खरं तर या रेसिपी मध्ये न जमण्यासारखं काहीच नाहीये. नवशिक्यांसाठी एकदम बेस्ट रेसिपी असणार आहे. तर इथं सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली. बऱ्याच रेसिपी आपल्या डेली अपलोड होत असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान रेसिपीचा आस्वाद घेता येईल. लवकरच आपण परत भेटूया. धन्यवाद.